चुकीचा प्रश्न पण प्रश्न तुमचा मला विचारलेला बरोबर आहे, पण आपण जे शासनाला मागतो तो प्रश्न मी चुकीचा समजतो. तरी किती जणांची मागणी मला सांगा, हरकत नाही तुमच्या अगोदर असेल, पण तरी तुमची मागणी आहे का 3 लाख रुपयाची? आज उद्या कदाचित माझ्या मते शासन ही मंजुरी पण तुम्हाला देऊन टाकेल आणि वर कॅप लावून टाकेल, एका संस्थेला 3 पेक्षा जास्त काम नाही देता येणार, काय करणार? तुम्हीच तर प्रश्न मागताय ना, देतो तुम्हाला मजूर सारखी, पण मग तुम्हाला 3 पेक्षा काम नाही जास्त दिली जाणार. म्हणजे मला असं म्हणायचंय की माझ्या एक माझा जो मित्र आहे सुशिक्षित बेरोजगारवाला, त्यांनी वर्षातून फक्त 4च कामं करायची, मग बाकी दिवस त्याचं घर होऊन चालले. आणि 3 लाख रुपयाचं काम करायचंय तर कमीत कमी 2.5 लाख रुपये तर इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ना, काही तर द्यावं लागेल ना पैसे. पण 3 लाख रुपयाचा प्रश्न मला तरी वाटतं तो बोगस प्रश्न आहे आपला, जो की आपण निवेदनामध्ये मांडतो. मी तर ऑलरेडी माझ्याकडून एक प्रश्न तयार केलेला आहे, तो प्रश्न दमदार आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल तो प्रश्न. माझं म्हणणं आहे 3 लाख रुपयाच्या प्रश्नाकरता यापुढे आपले कुठले मित्र बांधव भांडणार नाही, तो प्रश्न वळवून टाका. सरळ सरळ दावा करा की 25% आम्हाला हिस्सा पाहिजे, आम्हाला 3 लाखाची विना निविदाची ठीक बिलकुल नको, आम्हाला आमचा तो 25% हक्क पाहिजे. काय मत तुमचं? टाळ्या एकदम नरणीच बिलकुल नकोय. 3 लाख रुपयाचं तुम्हाला सांगतो त्यांचा बाय हक्का खेळे तुम्हाला 3 लाख रुपयाच्या कामाची अट देणं. माझं म्हणणं आहे ती अट यापुढे वगळून टाका. आम्हाला 25% कामं पाहिजे, ते आम्हाला 3 लाखाची कामं नको. 25 लाख रुपयाच्या 25% जी कामं आहेत ती आम्हाला द्या, विशेष त्यामध्ये सुद्धा कॅप लावायची नाही. तिथे जर तुम्ही म्हणणार 25% अधिकार दिला आणि तुम्हाला 2च देऊ, 5च देऊ, 10च देऊ, ते नाही, ते आम्हाला ओपन पाहिजे. तिथे आम्ही टेंडर प्रक्रियेला पात्रतो. म्हणजे माझे त्यात 2 प्रश्न आहे. 3 लाखाची विनानिविदा तुम्ही काम याच्यामुळे मागता की तुम्हाला टेंडर प्रक्रियेमध्ये यायचं नाही, बरोबर की चूक? विनानिविदा काम घेतोय, बोला. बरोबर 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 आहे त्याच्यावर. म्हणजे कदाचित तो पुढचा प्रश्न अजून मागे बाकी आहे, त्यावरच मी तुम्हाला आलं लक्षात आलं, पण तरीही नाही मागायची. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, त्याचं उत्तर आहे, तुम्हालाच पटेल ते उत्तर माझं, आणि ते याच्या पुढचं ऍडव्हान्स लेवल आहे. मी अजूनही तुम्हाला तेच क्लिअर करतो. आपण ऑलरेडी चर्चा सर्वांच्या संगम मतानेच करतो. तर मत असं आहे माझं की 3 लाख रुपयाची निविदा हा प्रश्न नाहीच मांडायचा याच्यापुढे. पहिला तो हक्क आहे 25% आम्हाला द्याच. पण आता तुमचंही मत योग्यच आहे की आत्ता काही लोकांनी रजिस्ट्रेशन केली आणि शासनाच्या ऑफिसला गेले, मला काम द्या, तर त्याला उभं केलं पाहिजे, हे तुमचं मत आहे. त्याच्यासाठी एक कमिटी आहे की ते जे तांत्रिकची कामं नाही ते तुम्ही त्यांना अकुशलवाली जी कामं आहेत, छोटे मोठे सप्लायची कामं त्यांना मिळाली पाहिजे. बेरोजगार नाही, बरोबर. बरोबर आहे, येस येस येस, त्यावरच एकदम बरोबर. चला बरोबर आहे, बरोबर आहे. तर तुमचा जो प्रश्न बरोबर आहे, नाही माझ्या लक्षात आलं, पण कागदोपत्री ज्यावेळेस निवेदन बघितले, कदाचित तुम्ही बघितले असेल. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही आता ते बघा, ही गोष्ट पण बरोबर आहे, तुमची मतभेद आहेच, ते आपल्याला 100% बरोबर. नाही बरोबर आहे, हे आपलं अधिवेशन त्याच्यासाठीच आहे. मत आणि मतांतरे हा वेगळा असल्यामुळं थोडा डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत. बरोबर, नोंदणी आहे,
हे सगळे आपले नोंदणीकृतच आहे, सोल्युशन सुद्धा आहे। तर कदाचित मला वाटतं पुढच्या प्रश्नाच्या वेळेस ते आहे, त्यावेळेस तुम्हाला मी सांगेन। पण 3 लाखाच्या प्रश्नाचा हा विषय तुम्ही लक्षात असू द्या। हर्षित सर, पुढचा जो प्रश्न मला वाटतो, बेरोजगार संस्थेला काम मिळवायचं असेल आपली शासन स्तरावर काय वागणे असेल? हा एक महत्वाचा मुद्दा आहे। कदाचित तुमच्याही भरपूर साऱ्या मागण्या आहेत आणि तुमचा तो 3 लाखाचा जो विषय, आता तुम्ही लक्षपूर्वक एक विषय ऐकून घ्या। सध्या शासनाकडे टेंडर प्रक्रियेमध्ये 4 ते 5 स्कीम चालू आहे। बेरोजगारांना टेंडर मधून सूट मिळते अशी नाहीये, अजून खूप लोक अजून आपले कॉम्पिटिटर आहे। पहिला कॉम्पिटिटर किंवा पहिलं जे म्हणता येईल, तर बेरोजगारांसारखीच सूक्ष्म व लघु उद्योजक यांना टेंडर फी मध्ये आणि EMD मध्ये सूट आहे। म्हणजे तुम्ही आणि ते काय झाले, सेम टू सेम, बरोबर। त्यासोबतच महिला बचत गट यांना सुद्धा टेंडर फी EMD मध्ये सूट मिळते। ते आणि आपण झाले एकमेकांसोबत सेम टू सेम। त्यासोबत केंद्र शासनाने एक योजना काढलेली, स्टार्टअप इंडिया, माहिती असेल काही जणांना। मग मी या थोडासा योजनेचा एक थोडासा मी त्याचा एक मूळ मुद्दा बघितला की सुशिक्षित बेरोजगार संस्थेचे अध्यक्ष सचिव एक नेहमी मागणी करतात की 3 लाख रुपयापर्यंतची कामे द्या किंवा 3 लाख रुपयाची कामे नवीन संस्थेला द्या, असा पद्धतीचा विषय आहे। तर याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था ही एक संस्था आहे, जिल्हा उपनिबंधकडे नोंदणी केली। शासनाचं एक धोरण आहे की 25% काम हे MSMEला दिलं पाहिजे, हे माहिती आहे नाही माहिती? शासनाच्या कुठल्याही खरेदीमध्ये 25% काम हे MSME म्हणजे सूक्ष्म व लघु उद्योजक, म्हणजेच ज्यांच्याकडे उद्यम स्वयं उद्योग आधार आहे, हे त्यांना दिलं पाहिजे। माझ्या डोक्यात एक कल्पना आली की बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचं उद्यम स्वयं निघतं निघतं, मग ज्यांचं उद्यम स्वयं निघालं तो बेरोजगार संस्था नाही, तो आता कोण झाला? अहो, आपला 25% मिळाला ना आपल्याला, लक्षात घ्या। मी माइंड लावला थोडासा, त्याच्यात थोडासा अभ्यास केला की कसं करायचं होतं। म्हणजे तुम्ही बेरोजगार संस्था म्हणून कामे मागायची नाही। प्रोक्युरमेंटचं मॅन्युअल आहे जे दिल्लीमधून GFRच्या अंतर्गत निघतं, ते म्हणतात सूक्ष्म व लघु उद्योजक यांना 25% काम देणं बंधनकारक आहे। त्यात 4% जर SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमातीमधला उद्योजक असेल तर ते 4% वर्गीकरण करून त्यांना द्या।
मग शासनाने 25% तुम्हाला ऑलरेडी दिलंय. क्लिअर? म्हणजे 25% काम आपल्याला डायरेक्ट घेता येईल, पण का केव्हा घेता येईल, तुम्हाला तुमची काम घेण्याची सोच सुद्धा बदलावी लागेल. माझं म्हणणं आहे आपण का भांडतो जिल्हा परिषदलाच काम मिळाली पाहिजे, का पीडब्ल्यूडीलाच काम मिळाली पाहिजे. पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषद हे एवढंच आहे प्रोक्युरमेंटमध्ये. तुम्ही मागणी करा, शासनाच्या जेवढ्या PSUs आहेत त्यामध्ये आम्हाला प्राधान्य द्या, ही माझी सगळ्यात पहिली मागणी आहे. Yes. दुसरी मागणी, शासकीय खरेदी जिथे जिथे होते, जिथे जिथे शासकीय खरेदी केली जाते, त्यांना तुम्ही विनानिविदा ज्यावेळेस काम देतात तर यामध्ये ती पारदर्शकता राहत नाही. तर त्यांना टेंडर प्रक्रियेमध्ये सहकारी संस्था हा पार्ट टाकायला लावा आणि त्यांना ऑनलाईन खरेदीमध्ये तुम्ही एक प्रकारे त्याच्यामध्ये एक प्रकारे त्यांना तिथे काय करा, त्यांना तिथे तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही ऑफलाईन प्राधान्य देऊ नका, त्याच्यामध्ये मग मर्जीतले लोक जाणार आणि ते काम घेणार, बाकी लोकांनी काय करायचं तिथे. हा एक माझा एक प्रश्न असेल. एक दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न महत्वाचा, स्टार्टअप इंडिया म्हणून शासनाची एक योजना आहे, विशेष मी यांना आवाज द्या त्यांच्यासाठी सांगतोय. स्टार्टअप इंडिया म्हणून शासनाची एक पॉलिसी आहे. शासन म्हणतोय एक नवीन उद्योजक आला ज्याचं वय 20, 21, 22, 25 पर्यंत आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, त्यांना टेंडर प्रक्रियेमध्ये 10% रिझर्व ठेवा आणि त्यांना प्राधान्य द्या. त्यांना अनुभव विचारू नका, त्यांना अनुभव विचारायचा नाही, त्यांना टेंडर फी घ्यायची नाही, त्यांना EMD घ्यायचा नाही, त्यांना टर्नओव्हर पण विचारायचा नाही, तरी सुद्धा 10% काम त्यांना द्या. याच्यामधून माझ्या डोक्यात एक कल्पना आली, आपण 3 लाख रुपये 10 लाख रुपयाची अट विचारायचीच नाही, सरळ सरळ एक अट तयार करून घ्या. ज्या सहकारी संस्था 3 वर्षाच्या आसपास रजिस्ट्रेशन आहे त्यांना कुठल्याच प्रकारचा अनुभव विचारता कामा नये. आपण असं नाही विचारायचं की 3 लाख रुपये अनुभव तोंडालाच विचारायचा नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा टर्नओव्हर विचारायचा नाही, त्यांना टेंडर फी EMD मध्ये ऑलरेडी सूटच आहे. तर त्यांना स्टार्टअप इंडियामध्ये जसं तुम्ही प्राधान्य देताय नॅशनल लेवलवर, तसं आमच्या सहकारी संस्थेला सुद्धा नॅशनलाइज कसं करता येईल त्या पद्धतीचं प्रथम प्राधान्य तुम्हाला दिले पाहिजे. ते माझी एक मागणी असेल, जर तुम्ही जर ती त्यावर विचार केला तर ती मिळेल. आता दुसरी एक मागणी, हे तर मी स्वतःच तयार केलेली आहे. आपण सर्वजण टेंडर प्रक्रियेमध्ये तुम्ही म्हणजे म्हणता येत नाही, तुम्हाला वाटत असेल तुम्ही काम नाही करत, पण माझ्या मते तुम्ही टेंडरमध्येच काम करता. तुम्ही ऑफलाईन काम करता त्याला सुद्धा टेंडरच म्हणतात. ऑनलाईन काम केल्यानंतर ऑनलाईन टेंडर, ऑफलाईनमध्ये काम केल्यानंतर ऑफलाईन टेंडर. तुम्ही जे काम करताय दरपत्रकाच्या आधारे करताय, पण आहे ती टेंडर प्रक्रिया. कधी कोणाच्या मनात विचार नाही आला की आपण लिलाव प्रक्रियेमध्ये पण हा हिस्सा मागितला पाहिजे, पण माझ्या मनात आला की टेंडरचे जेवढे काम आहेत त्याच्यापेक्षा दाम दुपटीने काम ही लिलावाची निघतात. शासन म्हणतोय ना आम्ही नाही देऊ शकत टेंडर मध्ये, ठीक आहे ना, आम्हाला लिलाव मध्ये सुद्धा 25% मागणी द्या. तिथे अजून मजूर सहकारी संस्था नाही, तिथे कुठलाही सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर नाही, तिथे ते सध्या ओपन मार्केट आहे, तिथे सर्वांना ओपन मध्ये काम मिळतात. माझं म्हणणं आहे आजच दावा दाखल करा की 25% कामं लिलाव प्रक्रियेची हे आमच्या सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेसाठी तुम्ही राखीव ठेवली पाहिजे. तर माझी पुन्हा ती एक मागणी त्याच्यामध्ये असेल. लिलाव कुठे कुठे होतात? लिलाव प्रक्रिया eauction.gov.in या वेबसाईटला ऑनलाईन होतात. त्याचं ऑलरेडी बेसिक आरक्षण माझ्याकडे आहे, पाहिजे असेल मी थोड्या वेळात शेअर करू शकतो, मी तुम्हाला पाठवेल. तुम्ही जर बघितलं ना तुम्हाला विश्वास होणार नाही, 10-10 हजार करोडची कामं तुमच्या जिल्ह्यात पडलेली आहे, तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. एक लिलाव भेटला वेगळा विषय. अजून लिलावाची दुसरी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. बऱ्याच जणांची एक विषय असतो की शासनामध्ये काम केल्यानंतर पैसे मिळत नाही किंवा लेट मिळतात. शासनाचा एकही पैसा निविदा प्रक्रियेमध्ये डुबू शकत नाही. तुम्ही काम असं केलं तर तो डुबेल ते माहिती नाहीये, पण आम्ही खूप वर्षापासून काम करतोय डुबतच नाही. मग जो व्यक्ती म्हणतात की शासनाचे काम केल्यानंतर पैसे मिळत नाही, तर लिलाव प्रक्रियेमध्ये सरळ सरळ ही गोष्ट उलटी आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये तुम्हाला शासनाला पैसे द्यायचे, तुमची पात्रता असेल तेवढं काम तिथे घ्या, तुमची पात्रता सिद्ध करा, काम घेऊन या. तुम्हाला पैसे डुबण्याचा तिथे विषयच नाहीये. डोळे झाकून लिलाव प्रक्रियेमध्ये काय विषय आहे की तिथे
तुम्हाला कुठल्याच प्रकारचे कोणाला पैसे द्यायची गरज नाही, तुम्ही भंगार घ्यायचा त्यांना पैसे देऊन टाकायचे, अशा पद्धतीचं ते पारदर्शक काम आहे. तर तो एक सजेशन पण आहे आणि आपली एक मागणी सुद्धा ती असेल. ओके हर्षित सर, शेवटचा मुद्दा आहे आणि शेवटचा माझा प्रश्न राहील. आताच्या स्थापन झालेल्या संस्था अध्यक्ष सचिव सदस्य यांनी सध्या काय करणे तुम्हाला अपेक्षित वाटते? सध्याचे जे काही अध्यक्ष असतील, सचिव असतील, एक फेडरेशनच्या हिशोबाने सुद्धा हा विषय मी घेतो, तर यांनी अगोदर शासकीय कार्यालय बऱ्याच जणांना आता परिचयाची आहेत. तर शासनाचे जे काही नोंदणी असेल किंवा दरपत्रकाची जी कामे जिथे निघतात किंवा ऑनलाईन टेंडरची जी कामे असतात, तर माझं म्हणणं आहे ऑफलाईन टेंडरमध्ये तुम्ही आता काम करणं जे आहे ते पूर्णपणे 10% घेऊन या, आणि 90% माझी पात्रता ऑनलाईन टेंडरमध्ये कशी मला करता येईल, कारण काय की ऑनलाईन टेंडर निघणारच आहे, त्याच्याशिवाय आता पर्याय नाही आहे. तर सर्व अध्यक्ष आणि सचिव यांनी ऑनलाईन टेंडरमध्ये कुठल्या कागदपत्राची काय पात्रता असते हा एक विषय त्याच्यामध्ये त्यांनी केला पाहिजे. ऑनलाईन टेंडरला पात्र होण्याकरता आपल्याकडे काय असलं पाहिजे, तर मला माहिती आहे तुमच्याकडे दोनच चॅलेंजेस असतील. तुम्हाला पण विचारू शकतो प्रश्न काय असतील. तुम्हाला ऑनलाईन टेंडर मध्ये पात्र होण्याकरता दोनच चॅलेंजेस आहे माझ्या मते. ते जर तुम्हाला दिले तर तुम्ही सुसाट धावणार हेही मला माहिती आहे, पण ते कोणते आहे माहिती तुम्हाला? टेंडर प्रक्रिया. टेंडर मध्ये येण्याकरता दोनच चॅलेंजेस आहे तुमच्याकडे, जे तुमच्याकडे कमी आहे. ते जर मिळाले तर तुम्ही सुसाट धावणार हे माझं मत आहे. कोणतं आहे? अनुभव. अजून एक सांगा. बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस म्हणजे टर्नओव्हर. टेंडर मध्ये सर्वात महत्वाचा जो विषय राहतो असतो अनुभव, आणि दुसरा असतो टर्नओव्हर. कदाचित अनुभव तर कसा तरी इकडून तिकडून आणू शकतो आपण, टर्नओव्हर कसा आणणार? तर माझं मत आहे, आणि ते एक सजेशन मध्ये तुम्ही विचारत होते की काय मागणी असतील, तर शक्यतो पुन्हा एक माझं हे असेल की शासनाने जर ठीक आहे की अनुभवामध्ये माझ्या बेरोजगाराच्या संस्थेला सूट नाही दिली तर आम्ही एका वेळेस ते ऍडजस्ट करून घेऊ, पण आम्हाला टर्नओव्हरमध्ये 100% सूट पाहिजे. तुम्हाला अनुभव पाहिजे ना, काम झाल्याचा अनुभव पाहिजे ना, आम्ही अनुभव हा तुम्हाला आणून देतो, पण टर्नओव्हरची वेळ त्यात टाकायची नाही, त्यामध्ये आम्हाला शिथिलता द्या प्रत्येक टेंडरमध्ये. तर ते एक तो आता जर तर आणि समोरच्या विषयावर तो आहे. नाही नाही, कारण आहे तुम्हाला नाही बरोबर आहे. कामाची जी व्याप्ती असते टेंडर मध्ये, उदाहरणार्थ मी फक्त एका ऑफिसला 1 लाख रुपयाच्याच खुर्च्या सप्लाय केल्या, पण 25 लाख रुपये सप्लायचं टेंडर आलं तर ते विचारतात 25 लाखाची उलाढाल पाहिजे, तिथे माझी गफलत होते. पण ही मागणी न केल्यापेक्षा माझं म्हणणं पूर्णच माफ करून घेऊ ना आपण. स्टार्टअप इंडिया सारखं ही मागणी करायची म्हणजे त्यांच्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे की हे देऊ का ते देऊ. त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे माझ्या सगळ्या सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी ज्या सोसायट्या आहेत त्यांना टेंडर PMD तुम्ही माफ केलीच आहे, पण त्यांना टेंडर भरण्याची पात्रताच नाही आहे, तर ती माफ करून फायदा काय? बरोबर आहे की नाही? तुम्हाला माफ दिली पण तुम्ही तिची सूटचा फायदाच घेत नाही आहे, कारण काय की पात्रताच तिथं ठेवलेली नाही आहे. माझं म्हणणं आहे पात्रतेचे निकष आहे 0 करून घ्या, भले टेंडर फी आम्ही भरू, EMD भरू, तो विषय नंतर जा. आणि भरपूर लोक काम मिळत असतील तर कदाचित इकडून तिकडून ऍडजस्टमेंट करून ते पैसेही भरतील जर काम मिळत असेल तर, पण माझं म्हणणं आहे काम मिळण्याची जी महत्वाची पात्रता आहे ती आपण शिथिल करण्याकडे याच्या पुढचा आपला लढा तिथे असला पाहिजे. ओके थँक्यू सर. हे होते हर्षद पाडवी सर, अतिशय टेंडर गुरु यूट्यूब चॅनल आणि आपण बाकीचे प्रश्न तुमचे घेतोय, तर आता प्रत्येकांना आपण एक एक प्रश्नासाठी माहिती आपण देऊ शकतो. अनुभवासाठी आमची मागणी 3 लाखाची नाही, आमची 15 लाखाची, आणि आम्ही का म्हणतो इथे काही छोटे लोक आहेत, आमच्याकडे छोटे नाही आहे, पण आम्ही छोट्या लोकांचा विचार करतो. जर शासनाने शासनाची प्रक्रिया जेणेकरून आज जी संस्था स्टँड वर झालं त्याला विधान निविदा काम केलं तर तो पुढे चालू. तुम्हाला मग बरोबर आहे, बरोबर नाही मला मान्य आहे. याचा अर्थ तुम्हाला स्टार्टअप इंडियाचा माझा कन्सेप्टच तुमच्या लक्षात नाही आला.
माझा सरळ सरळ कन्सेप्ट आहे की तीन वर्ष नाही 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 आहे बरोबर आहे. माझं म्हणणं एक दोनच मिनटं, माझं म्हणणं हे आहे, मी अजून पण क्लिअर करतो, सर्वजण एकदा लक्ष द्या. तीन वर्षाची एक कॅप टाका, तीन वर्षामध्ये जी सहकारी संस्था नोंदणी होईल, उदाहरणार्थ माझी दोन वर्षाची आहे, त्यांना टेंडर फी पासून माफ, अनुभव पासून माफ. मला तीन लाखाच्या कामाचा उल्लेख नाही करायचा आहे, मला ऑल कामाचा उल्लेख करायचा आहे की त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार तो विषय तुम्ही लागू करा. तीन वर्ष कॅप ठेवा, तीन वर्ष झाल्यानंतर त्याला या सूटचा लाभ होणार नाही असं मला म्हणायचं. मला व्हॉट्सअप हा ग्रुपवर आहे, माझा तो नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअप केला मी तुम्हाला रिप्लाय करा.